पाणी ही सर्व सजीवांची महत्वाची गरज आहे शरीराची घराची स्वच्छता करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी शेती करण्यासाठी उद्योगधंदे चालवण्यासाठी बांधकामासाठी अशा विविध कामांसाठी आपण पाणी वापरतो पावसाळ्यात भरपूर पाणी मिळते पावसाळा संपला की हळूहळू नद्यांचे पाणी कमी होऊ लागते मागच्या पाठात आपण बघितलं की लोकसंख्या जशी वाढते तशी पाण्याची गरजही वाढते आता शहरातील लोकसंख्या हळूहळू वाढू लागली आहे पाऊस मात्र तेवढाच पडत आहे म्हणजेच लोकसंख्या कमी असताना जेवढा पाऊस पडत होता तेवढाच पाऊस आता लोकसंख्या वाढली असताना पडत आहे लोकसंख्या वाढली तरी निसर्गातून पाणी मिळण्याचे प्रमाण वाढलेले नाही त्यामुळे पाणी अपुरे पडू लागते पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते हळूहळू विहिरी आटू लागतात म्हणजेच विहिरींमधील पाणी कमी कमी होऊ लागते हे पाणी मार्च महिन्यापर्यंत कसे बसे पुरते पुढे उन्हाळ्यात अनेक गावात पाणी टंचाई निर्माण होते जिथे पाण्याची सोय होऊ शकते अशाच ठिकाणी माणूस वस्ती करतो आपली पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी माणसाला पाणी अडवण्याची कल्पना सुचली त्याने पाणी अडवण्यासाठी धरणे बांधायला सुरुवात केली विहिरी खणण्याऐवजी काही जण का खोदू लागले जमिनीला मोठ्या पाईपप्रमाणे गोलाकार भोग पाडून खूप खोलवर खणले जाते खूप खोल गेल्यावर तेथे पाण्याचे छोटे प्रवाह सापडतात पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे ते तयार होतात दगडांमधून थोडे थोडे पाणी बाहेर येत असते पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे म्हणजेच मातीतून जमिनीखाली गेल्यामुळे हे प्रवाह तयार होतात मात्र असे पाणी खूप खोलवर असते त्यामुळे ते उपसण्यासाठी किंवा बाहेर काढण्यासाठी माणूस हातपंप किंवा दांडा हाताने वर खाली करून पाणी उपसण्याचे साधे यंत्र वापरू लागला त्यानंतर डिझेल वापरून चालवता येईल अशा पंपाचा शोध लागला नंतर विजेवर चालणाऱ्या पंपाचाही शोध लागला यामुळे कमी वेळात व कमी कष्टात पाणी उपसता येऊ लागले मात्र त्यामुळे काही वेळा गरज नसतानाही पाणी काढले जाते नको असलेले पाणी वाया जाऊ शकते लोकसंख्या जशी वाढते तशी अन्न पुरवठ्याची सुद्धा टंचाई निर्माण होते लोकसंख्या वाढल्यामुळे देशात पिकणारे अन्न लोकसंख्येला पुरे पडेनासे झाले मग अधिक धान्य पिकवण्यासाठी वैज्ञानिकांनी शेतीमध्ये सुधारणा केल्या पूर्वी शेतकरी आपल्या शेतातून वर्षातून एकच पीक घेत लोकांची अन्नाची गरज भागवण्यासाठी शेतकरी आता वर्षातून दुबार म्हणजेच दोन वेळा तिबार म्हणजेच तीन वेळा पिके घेऊ लागले त्यामुळे अन्नाचे उत्पादन वाढले पण एवढी पिके जगवण्यासाठी शेतीला लागणाऱ्या पाण्याची मागणीही वाढली कोकणात नारळी पोफळी केळी यांच्या वाड्या किंवा बागा आहेत या झाडांना पाणी देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अजून रहाट गाडगे वापरतात विहिरीच्या तोंडावर एक वासा म्हणजेच खूप जाड चौकोनी खांब आडवा बसवलेला असतो या आडव्या वाशाच्या आधाराने त्यावर मोठे लाकडी चक्र बसवलेले असते ते फिरू शकेल अशी व्यवस्था असते या उभ्या बसवलेल्या चक्राला रहाट असे म्हणतात चक्राच्या गोलावर ओळीने गाडगी म्हणजेच मातीची छोटी मडकी बसवलेली असतात रहाटाच्या मदतीने गाडग्यांची ही माळ गोल गोल फिरेल अशी बसवलेली असते फिरता फिरता गाडगी पाण्यात बुडतात आणि वर येताना त्यात पाणी भरले जाते वरून खाली जाताना गाडगी उलटी होतात गाडग्यांमधील पाणी खाली पडते ते एका पन्हाळीत म्हणजेच उघड्या लांबट नळीसारख्या भागात पडते या पन्हाळीतून पाणी वाडीपर्यंत पोहोचवले जाते रहाट आणि गाडगे मिळून जी यंत्रणा तयार होते तिला रहाट गाडगे असे म्हणतात रहाटाच्या दांड्याला बैल किंवा रेडा जोडतात बैल किंवा रेडा विहिरीभोवती गोल फिरतो त्याबरोबर रहाट गाडग्याचे चक्र गोल फिरते बरेचदा पाणी उपसण्यासाठी मोटही वापरली जाते मोठ म्हणजे चामड्याची मोठी पिशवी दोरखंडाला ही मोठ बांधून ती विहिरीत सोडतात मोटेच्या दांड्याला बैल जोडतात मोठ पाण्याने भरली म्हणजे बैल विहिरीपासून दूर चालत जातात त्यामुळे मोठ वर ओढली जाते आणि मोटेतील पाणी एका पन्हाळीत ओतले जाते ते पाणी शेताला देता येते आता फार थोड्या ठिकाणी मोठ वापरली जाते कूपनलिकांमधील पाणी आपण पंप वापरून बाहेर काढू शकतो आता डिझेलवर चालणारे आणि विजेवर चालणारे पंप जास्त प्रमाणात वापरले जातात यांत्रिक पंपामुळे कितीतरी पट जास्त पाणी उपसता येते पावसाळा सोडून इतर काळातही असे पाणी वापरता येते आपण पाण्याचा योग्य म्हणजेच पाहिजे तितकाच वापर केला पाहिजे पाण्याचा वापर जपून व्हावा म्हणून पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरता येते शेतातून पाण्याची नळी कायमस्वरूपी फिरवलेली असते ठराविक अंतरावर नळीला छोटी छिद्रे पाडलेली असतात ही नळी जोडलेला पाण्याचा नळ चालू केला की या छिद्रांमधून प्रत्येक झाडाच्या मुळाशी थोडे थोडे थेंब थेंब असे पाणी पडत राहते यामुळे पाणी वाया जात नाही आपण पाणी जपून न वापरल्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा सुद्धा संपत चालला आहे यासाठी पुढील उपक्रम केले तरच आपल्याला पुढच्या आयुष्यात पुरेसे पाणी मिळू शकेल पाणी अडवा पाणी जिरवा हे प्रत्यक्षात आणावे पाण्याचा वापर जपून करावा शेतांना झाडांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा त्यामुळे सावकाश व थेंबथेंब पाणी पडून पाण्याची बचत होते पाण्याचे पुनर्भरण करावे म्हणजेच पावसाचे पाणी विशिष्ट प्रकारे साठवून ते परत वापरावे वृक्षतोड थांबवावी व झाडे लावावीत सारांश सजीवांना पाण्याची खूप गरज असते विविध कामांसाठी आपण पाणी वापरतो पावसाळ्यानंतर पाण्याची टंचाई जाणवते लोकसंख्या वाढते तशी पाण्याची गरजही वाढते माणसाने पावसाचे पाणी साठवण्यासाठी धरणे बांधली अधिक पाणी मिळवण्यासाठी विहिरी व कूपनलिका खणल्या मात्र त्यात पाणी असण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत मुरणे आवश्यक आहे पूर्वी नारळी केळी यांच्या बागांना व धान्याच्या शेतांना पाणी देण्यासाठी मोठ रहाट गाडगे हातपंप यांचा वापर होत असे आता यासाठी विजेवर चालणारे पंप वापरले जातात आपण निसर्गातून मिळणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण केले पाहिजे पारिभाषिक शब्द उद्योगधंदे लोकसंख्या रहाट गाडगे मोट हातपंप कूपनलिका वृक्षतोड पुनर्भरण ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशन स्वाध्याय प्रश्न एक शेतीला मोठ्या प्रमाणावर पाणी देण्यासाठी पुढीलपैकी कोणते पर्याय वापरतात त्या खाली बरोबरची खूण करा हातपंप झारी विजेवर चालणारा पंप बादली, पाण्याची छोटी नळी रहाट गाडगे घमेले प्रश्न दोन योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा पर्याय पाणी भरभर उपसता येते विहिरीत व कूपनलिकांमध्ये झिरपते दुबार किंवा तिबार पिके घेतात पाण्याची व अन्नाची गरज वाढते एक लोकसंख्या वाढली की टिंबटिंब टिंब। दोन विजेवर चालणाऱ्या पंपामुळे टिंबटिंब तीन अन्नाची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी आता शेतकरी टिंबटिंब चार पावसाचे पाणी जमिनीत मुरले तर ते टिंबटिंब